डिअर एक्स गर्लफ्रेंड, बरा चालला होता माझा क्वारंटाईन जोपर्यंत तुझा मेसेज येत नव्हता. त्या सगळ्या वाईट आठवणी, वाईट दिवस, वाईट बर्थडे, वाईट केक, वाईट सेक्स, सेक्स चांगला होता पण ते सगळं विसरून गेलो होतो मी. क्वारंटाईनचा उपयोग करून जर तुला असं वाटत असेल की तू माझ्या आयुष्यात पुन्हा शिरू शकतेस तर फक यू, तुला फक यू पण म्हणू शकत नाहीये कारण तू येस प्लीज म्हणतेस. फक यूचा पर्पज डिफीट होतो. कधी कळणार आहे तुला की फक यू ही माझी ऑफर नाहीये, ती शिवी आहे. त्या दिवशी अचानक लुडो खेळायला बोलवून तू सोंटीने गळा कापलास माझा. मला ते निळ्या पिवळ्या सोंट्यांसोबत लुडो खेळण्यात गुंतवून तू माझ्या आयुष्यासोबत लुडो खेळत होतीस. सगळ्यांसमोर किमान 8 वेळा तू मला रुथलेसली मारून टाकलोस. एका गेम मध्ये 8 वेळा कोण मारतं? 8 मधल्या 6 वेळा तर मी तुला पुढे सोडलं होतं. तू मागून कटप्पा सारखं येऊन मारून टाकलंस. मी तुला देवसेना समजत होतो पण तू तर कटप्पा निघालीस. कटप्पा प्रेम नाहीये, मन नाही आता, पण माणूस की नावाची गोष्ट असते का नाही? लुडो हा एकमेव गेम होता जिथे मला वाटायचं की माझं नशीब प्रचंड चांगलं आहे. दरवेळी 6-6 पडायचे मला. पण तू आलीस आणि झालं संपलं सगळं. तू कपटी आहे सेक्स, तू शकुनी आहे सेक्स. इतिहासामध्ये पांडवांनंतर एवढा अपमान लुडो मध्ये झाला असेल तर तो माझा झालाय. 4 चौघात अपमान करून परत तू इनबॉक्स मध्ये हळूच सॉरी म्हणून पाठवतेस. लक्षात ठेव, त्या सॉरीला तेव्हाही किंमत नव्हती, आजही किंमत नाहीये, उद्याही किंमत नसणार आहे. तुला काय वाटलं तू फक्त एक इमोजी पाठवशील आणि मी मागचं सगळं विसरून जाईन? तर हो, तसं होतंय. या इमोजी मध्ये तेवढी ताकद आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा इमोजी जेणे कोणी डेव्हलप केला त्याच्या त्याला सप्रेम नमस्कार. हा इमोजी जर किम जॉंग ला पाठवला तर त्याचाही लोकशाहीवर विश्वास बसेल. हा इमोजी, सॉरी आणि तुझा क्यूट फेस, या 3 गोष्टींच्या भांडवलावर तू 3-3 महिने ब्रेकअप एक्सटेंड केलेस आपलं. एमपीएससी युपीएससीच्या एक्झाम्पल एवढे एक्सटेंड होत नाहीत. हा म्हणजे आता होतात पण ते महत्वाचं नाहीये. परवा माझा वाढदिवस होता तेव्हा तुझा हाय म्हणून मेसेज आला. तेव्हा मला वाटलं की थोडी तरी माणुसकी शिल्लक आहे तुझ्यात. ब्रेकअप नंतरचे प्रोटोकॉल तू पाळतीयस पण नाही, तू म्हणालीस की सुशांत 47 चा रिचार्ज कर माझ्या एअरटेलच्या नंबरवर. अरे कोण आहे मी? टाक्यावर तर रिचार्ज वाला आहे का मी? 47 चा रिचार्ज कर म्हणे. एकतर 5-5 नंबर तुझ्याकडे काय आहेत ते मला कळत नाही. काय तू आयएसआयचे अंडरकव्हर एजंट आहेस 5-5 नंबर असायला? म्हणून शेवटचं सांगतोय की भोपाळ वायू गळतीनंतर सगळ्यात टॉक्सिक काय असेल तर ती आपली रिलेशनशिप होती. तेव्हा मला मेसेज करणं बंद कर. मी आधीही म्हणालो की व्हॅलेंटाईन डे वर वगैरे आपला विश्वास नाहीये, आपण कामगार दिन सेलिब्रेट करतो. आभार. तुझाच, सॉरी, तुला न परवडणारा सुशांत. जर तुम्हाला हे ओपन लेटर आवडलं असेल तर तुमच्या एक्सच्या नावाने फक यू म्हणा आणि लाईक करा. त्यासोबत तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरात लवकर 25,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे. आणि जे पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी माझं चॅनल व्हिजिट करा. जर तुम्हाला इतरही कॉन्टेंट आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.